रेंटेड फैसिलिटी मध्ये माझ्याकडे 30,000 लोक आहेत आणि माझा 350 कोटीचा टर्नओवर आहे आणि यावर्षी माझ्याकडे 450 कोटीची बुक आहे. Integrity is the biggest asset of an entrepreneur. My daughter buys डव शॅम्पू, सो कॉल्ड श्रीमंत बापाची बिघडलेली पोरगी, 300 रुपयाचा डबडं विकत घेते आणि तिची काउंटरपार्ट गावातली 3 रुपयाचा सॅशे विकत घेते. इन्स्पिरेशन मध्ये फरक आहे का? नाही. आणि असंही होत नाही की हिने 300 रुपयाचा शॅम्पू घेतलाय, मोठं डबडं घेतलंय आणि तिने 3 रुपयाचं घेतलंय म्हणून तिचे हवेत जास्त उडणार आहेत आणि हिजे उडणार नाही, असं काय होतं?